महाविकास आघाडी संदर्भातली आहे. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून 100 नंबरी वाद निर्माण झालाय. 85 जागा मिळाल्या असल्या तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 100 जागा लढवणार असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय. दुसरीकडे काँग्रेसने 100 पेक्षा जास्त जागा काँग्रेसच्या वाट्याला येणार असल्याचं विजय वडेट्टीवार म्हणालेत. मित्रपक्षांना 18 जागा देऊन महाविकास आघाडीमध्ये 100 जागा कशा मिळणार असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. बघूया त्या संदर्भातला एक रिपोर्ट. महाविकास आघाडी जागा वाटपावरून आता 100 नंबरी वाद सुरू झालाय. महाविकास आघाडीत 85 जागांचा फॉर्म्युला ठरला असला तरी घटक पक्षांनी 100 जागांचा दावा करायला सुरुवात केली आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेस 100 किंवा 100 पेक्षा जास्त जागा लढवणार असल्याचा दावा केलाय. साधारणतः 100-105 दरम्यान राहील असं एकूण या सगळ्या चर्चेमध्ये आम्हाला दिसतंय. पण आकडा कितीचा असावा, 100 असावा, 120 असावा, यापेक्षा संख्याबळ किंवा किती अधिक जागा पदरात पाडून घेण्यापेक्षा मेरिटवर जागा वाटप हा महत्वाचा मुद्दा होता. दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जागा वाटपात सेंचुरी मारणार असल्याचा दावा केलाय. 85 जागा मिळवल्यात 15 जागा ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळतील असा दावा त्यांनी केलाय. असं आहे की अजून काही ओव्हर शिल्लक आहेत ना खेळायच्या. 85 पर्यंत आम्ही आलोय, सेंचुरीला 15 पाहिजेत ना, आणि अजून जवळजवळ 25 ओव्हर खेळायचे शिल्लक आहेत. 2 षटकार मारले हा आणि 1 तर सेंचुरी होईल ना. संजय राऊतांच्या या वक्तव्याला फारसं गांभीर्यानं घेण्याची गरज नसल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. संजय राऊतांचं फार तुम्ही पण 85 जागा लढवून 100 जागा जिंकणार हे गणितच रंजक असल्याचा टोला शिवसेनेनं लगावलाय. 85 जागा लढून माननीय विश्व प्रवक्ते संजय राऊत 100 जागा जिंकणार आहेत. मला वाटतं हे त्यांचं कॅल्क्युलेशन खूप भारी आहे आणि ते कसे लढणार आहेत आणि कसे जिंकणार आहेत खरं तर हे बघणं फार गमतीशीर ठरेल. 100 जागांचा दावा आणि त्यासाठी मांडलं जाणारं गणित हे कठीण दिसतंय. आता हा जागा वाटपाचा 100 नंबरी वाद कसा मिटणार हे पाहणं औत्सुक्याचं होणार आहे. अमोल पेडणेकर अमर काणेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, नागपूर.